लोकमंगल सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक दिनकर देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. लोकमंगल सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक दिनकर देशमुख यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प, जिव्हाळा मतिमंद शाळा तसंच श्री संत मुक्ताई सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप आणि खाऊ वाटप करण्यात आलं. यावेळी व्यासपीठावर बँकेचे सरव्यवस्थापक दिनकर देशमुख, इन सोलापूर न्यूज चॅनलचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे, हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे, उद्योजक जाधव आदी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्य तसंच खाऊ वाटप करण्यात आलं. यावेळी शुभेच्छापर भाषणात हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यांच्या मनातली श्रद्धा आणि म्हणूनच त्यांची ही मोठी प्रगती माझ्या समोर आहे. त्यांच्या बँकेमधल्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत मी त्यांच्या बरोबर आहे आणि सगळा त्यांचा हा कामाचा संप्रदायातला सगळा कार्यकाल बघितलेला आहे. बापूंच्या समोर त्यांची दानाची जी पुढची शैक्षणिक आणि सगळी वाढ झालेली आणि या त्यांच्या वाटचालीमध्ये पांडुरंगाचा, स्वामी महाराजांचा, आईवडिलांचा मोठा आशीर्वाद त्यांच्या बरोबर आहे आणि त्यांच्या मनातली निष्ठा हीच त्यांच्या प्रगतीची नक्कीच त्यांच्या प्रगतीची एक शक्ती आहे, बळ आहे असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाही. दरम्यान लोकमंगल बँकेचे सरव्यवस्थापक दिनकर देशमुख यांचा इन सोलापूर न्यूज परिवाराच्या वतीनं चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महेश उंडाळे, कपिल कुचन आदी उपस्थित होते.